वेलकम स्टुडंट्स टुडे वी विल स्टार्ट विथ न्यू चॅप्टर दॅट इज एक्सक्रिडरी प्रोडक्ट्स अँड देअर इलिमिनेशन सम टोटल ऑफ ऑल केमिकल प्रोसेस आर कॉल्ड ॲज मेटाबॉलिजम बॉडीमध्ये जेवढ्या काही रिॲक्शन्स किंवा प्रोसेसेस चालू असतात त्या सगळ्यांना एकत्रितपणे मेटाबोलिझम असं म्हणतात मेटाबोलिझम इनवॉल्स कॅटाबोलिक दॅट इज ब्रेकिंग डाऊन अँड ॲनाबोलिक दॅट इज अ बिल्डिंग अप प्रोसेस मेटाबॉलिझम ज्याला आपण चयापचय असं म्हणतो यामध्ये दोन्ही प्रकारच्या क्रिया ह्या चालू असतात चय दॅट इज ॲनाबोलिक बिल्डिंग रिॲक्शन नंबर ऑफ अमायनो ॲसिड्स एकत्र येऊन प्रोटीन मॉलिक्यूल तयार होणं आणि कॅटाबोलिक अपचय म्हणजे ब्रेकिंग डाऊन रिॲक्शन्स ज्याच्यामध्ये मोठे असणारे जे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत त्यांचं ब्रेकडाऊन होऊन त्यांच्यापासून सिम्पल किंवा मायक्रो मॉलिक्युल्स तयार केले जातात जसं समजा स्टार्च आहे घेतलेल्या अन्नामध्ये आपण जे स्टार्च घेतो त्याचं ब्रेकडाऊन होऊन त्याच्यापासून ग्लुकोज मॉलिक्युल तयार होणं दॅट इज द कॅटाबॉलिक रिॲक्शन आणि शरीरामध्ये अशा ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक रिॲक्शन्स ह्या कंटिन्युअस चालू असतात या दोघांना कलेक्टिवली मेटाबॉलिक रिॲक्शन्स असं म्हणतात मेटाबॉलिझम प्रोड्युसेस अ व्हरायटीज ऑफ बाय प्रोडक्ट्स सम ऑफ विच नीड टू बी इलिमिनेटेड अँड सच बाय प्रोडक्ट्स आर कॉल्ड आहेत मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट्स आणि या ज्या चयापचयाच्या क्रिया होत असतात यामध्ये नंबर ऑफ बाय प्रोडक्ट हे तयार केले जात असतात आणि त्यापैकी काही प्रोडक्ट हे शरीराच्या बाहेर टाकून देणं आवश्यक आहे आणि अशा बाय प्रोडक्ट्सला म्हणलं जातं वेस्ट प्रोडक्ट्स टाकाऊ पदार्थ मेटाबोलिक वेस्ट प्रोडक्ट्स माइट बी फ्ल्युड गॅसियस ऑरगॅनिक ऑर इनऑर्गेनिक आता हे जे मेटाबोलिक वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते डिपेंडिंग अपॉन द रिॲक्शन ॲनाबोलिक आहे कॅटाबोलिक आहे किंवा त्याच्यामध्ये सबस्ट्रेट हा कोणता वापरलेला आहे याच्या आधारावर नंबर ऑफ वेस्ट प्रोडक्ट हे तयार होतात दॅट मे बी फ्ल्युड दॅट मे बी गॅसियस दॅट मे बी ऑर्गॅनिक और इनऑर्गेनिक फॉर्म डिपेंडिंग ऑन टाईप दे आर इलिमिनेटेड थ्रू व्हेरियस ऑर्गन्स ऑफ अवर बॉडी कुठल्या प्रकारचा वेस्ट प्रोडक्ट आहे त्या अनुसार शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांद्वारे हे शरीराच्या बाहेर टाकले जातात एक्सक्रिशन अँड एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स एक्सक्रेशन इलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम बॉडी इज कॉल्ड ॲट एक्सक्रिशन हे जे वेस्ट प्रोडक्ट किंवा मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट तयार होत असतात हे शरीराच्या बाहेर टाकणे दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज एक्सक्रेशन इलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड ॲज एक्सक्रेशन आता बघू फ्ल्युइड्समध्ये कोणकोण फ्ल्युइड स्वरूपामध्ये असणारे एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स लाईक वॉटर बरोबर आहे वॉटर जे आहे हे शरीराच्या बाहेर टाकलं जातं इन द फॉर्म ऑफ फ्ल्यूड देन गॅसियस वेस्ट लाईक जे की गॅसियस स्वरूपात आहेत यामध्ये कार्बन डायऑक्साइड हा महत्त्वाचा वेस्ट प्रोडक्ट आहे तर याशिवाय वॉटर हे सुद्धा वॉटर व्हेपर या स्वरूपामध्ये लंग्सच्या माध्यमातून बाहेर टाकलं जातं दे नायट्रोजेनियस वेस्ट लाईक अमोनिया युरिया युरिक ॲसिड क्रिएटिनाईन दिज आर नायट्रोजेनियस वेस्ट आणि याशिवाय नंबर ऑफ इनऑर्गॅनिक वेस्ट मिनरल्स सॉल्ट्स ऑफ सो सोडियम पोटॅशियम कॅल्शियम अशा पद्धतीने आपल्याला शरीरामध्ये मेटाबोलिक क्रिया चालू असताना नंबर ऑफ बाय प्रोडक्ट्स हे तयार होत असतात अगेन डिफरंट पिगमेंट्स आर अल्सो फॉर्मड ड्यू टू ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन दे आर बिल्युरुबिन विच इज एक्सक्रेटेड थ्रू फिसेस आणि युरोक्रोम दॅट इज इलिमिनेटेड थ्रू युरिन शरीरामध्ये जे आर बी सीज आहेत रक्तामध्ये असणाऱ्या ज्या रेड ब्लड सेल्स आहेत या आर बी सीमध्ये हिमोग्लोबिन एक नावाचं रेस्पायरेटरी पिगमेंट असते जे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची देवाणघेवाण क करण्याचं काम करत असते तर हे हिमोग्लोबिन जेव्हा ब्रेक होतं आहे तेव्हा त्यापासून बिलुरुबिन आणि युरोक्रोम नावाचे दोन पिगमेंट तयार होत असतात त्यापैकी बिलुरुबिन हा जो पिगमेंट आहे हा मलाद्वारे बाहेर पडत असतो फिसेस या स्वरूपात स्टूलच्या माध्यमातून बाहेर पडतो तर युरोक्रो हा युरिन मार्फत शरीराच्या बाहेर टाकला जातो हे दोघही <coughs> फिसेस आणि युरिन यांना कलर देणारे घटक आहेत आउट ऑफ दीज सम आर वोलाटाईल वेस्ट लाईक वॉटर कार्बन डायऑक्साइड अँड दे आर इलिमिनेटेड बाय लंग्स आताच आपण पाहिलं की गॅसियस फॉर्ममध्ये वोलाटाईल फॉर्ममध्ये उडनशील या स्वरूपामध्ये काही प्रमाणामध्ये वॉटर आणि महत्त्वाचा कार्बन डायऑक्साइड हे आहेत तर दे आर इलिमिनेटेड बाय लंग्ज हे लंग्जच्या माध्यमातून बाहेर टाकले जातात द सबस्टन्सेस आर टू बी रिमूवड टोटली ऑर पार्शियली यापैकी काही घटक हे टोटली तर काही घटक हे पार्शियली बाहेर टाकले जात असतात बॉडी ऑफ अँड ऑर्गॅनिझम कॅन स्टोअर एक्सेस अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड फॅट बट इट इज अनेबल टू स्टोअर एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड्स दॅट इज प्रोटीन्स शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे एक्सेस स्वरूपामध्ये स्टोर केले जाऊ शकतात परंतु प्रोटीन्स किंवा अमायनो ॲसिड हे मात्र अधिक प्रमाणामध्ये स्टोअर केले जाऊ शकत नाहीत हेन्स एक्सेस अमायनो ॲसिड्स आर इसेन्शियली ब्रोकन डाऊन बाय अ प्रोसेस कॉल्ड ॲज डी अमायनेशन आणि त्यामुळं हे एक एक्सेस असणारे जे अमायनो ॲसिड्स आहेत यांचं ब्रेक होत असतंय बाय द प्रोसेस ऑफ डीअमायनेशन डीअमायनेशन प्रोसेसद्वारे अमायनो ॲसिड्स हे ब्रेक केले जात असतात इन विच अमाइन अमायनो ग्रुप इज सेपरेटेड फ्रॉम अमायनो ॲसिड अँड अमोनिया इज फॉर्म बरोबर आहे हा अमाइन ग्रुप सेपरेट झाल्यामुळं या अमायनो ॲसिडपासून अमोनिया हा तयार होत असतो टॉक्सिक अमोनिया इज आयदर एक्सक्रिटेड ॲज इट इज और फर्दर इट इज कन्वर्टेड इन टू लेस टॉक्सिक फॉर्म लाईक युरिया अँड युरिक ॲसिड बिफोर द एक्सक्रिशन आता हा जो अमोनिया आहे हा टॉक्सिक आहे घातक आहे मग हा अमोनिया बऱ्याच वेळा अमोनिया या स्वरूपात जशाला तसा बाहेर टाकला जातो किंवा काही वेळा तो लेस टॉक्सिक स्वरूपामध्ये कन्व्हर्ट केला जातो जसं युरिया आणि युरिक ॲसिड आणि त्यानंतर तो शरीराच्या बाहेर एक्सक्रीट केला जातो अमोनिया युरिया अँड युरिक ॲसिड आर मेजर फॉर्म्स ऑफ नायट्रोजेनियस वेस्ट दे आर एक्सक्रिटेड बाय ॲनिमल्स तर मुख्यत्व हा नायट्रोजेनियस वेस्ट हे कोणते आहेत अमोनिया त्यानंतर युरिया आणि युरिक ॲसिड तीज आर द नायट्रोजेनियस वेस्ट कसे तयार होतात बाय द प्रोसेस ऑफ डीअमायनेशन डिपेंडिंग अपॉन टाईप ऑफ नायट्रोजेनियस वेस्ट एक्सक्रिटेड देर आर थ्री टाईप्स ऑफ ॲनिमल्स कोणत्या स्वरूपामध्ये नायट्रोजनियस वेस्ट हे शरीराच्या बाहेर टाकले जातात त्या अनुसार ॲनिमल्स हे तीन ग्रुपमध्ये डिव्हाइड केले जातात अमोनोटेलिझम युरियोटेलिझम अँड युरिकोटेलिझम ठीक आहे जर अमोनिया एक्सक्रीट केला जात असेल तर अमोनोटेलिझम जर युरिया एक्सक्रीट केल्या जात असेल तर युरियोटेलिझम अँड युरिक ॲसिड एक्सक्रिट केले जात असेल तर दॅट इज युरिकोटेलिझम तर पहिलं आपण टाईप बघू दॅट इज अमोनोटेलिझम द प्रोसेस ऑफ एक्सक्रिटिंग नायट्रोजेनियस वेस्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया इज अमोनोटेलिझम ओके ज्या प्रोसेसमध्ये नायट्रोजेनियस वेस्ट हा अमोनिया या स्वरूपामध्ये बाहेर टाकला जातो त्या मेकॅनिझमला अमोनोटेलिझम असं म्हणतात अमोनिया इज मोस्ट टॉक्सिक फॉर्म जे नायट्रोजेनियस वेस्ट आहेत तिन्ही अमोनिया युरिया आणि युरिक ॲसिड यापैकी अमोनिया हा सगळ्यात टॉक्सिक असणारा घटक आहे सो इट शूड बी इलिमिनेटेड ॲज अर्ली ॲज पॉसिबल त्यामुळं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तो बाहेर टाकणं आवश्यक आहे वाय बिकॉज इफ इट इज रिटेन्ड इट अ पी एच ऑफ बॉडी डिस्टर्ब ऑल एन्झाईम कॅटलाइजड रिॲक्शन्स जर हा टॉक्सिक अमोनिया शरीरामध्ये साचून राहिला तर हा बॉडीचा पी एच जो आहे बॉडी फ्लूडचा जो पी एच आहे हा डिस्टर्ब करतो ज्यामुळं एन्झाईम कॅटलायटिक रिॲक्शन्स ह्या काय होतात डिस्टर्ब होत असतात इट इज रेडिली सोल्युबल इन वॉटर अँड नीड्स लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर फॉर इलिमिनेशन हा जेवढा घातक आहे तेवढाच हा वॉटर सोल्युबल आहे आणि परंतु इट रिक्वायर्स लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर फॉर देअर इलिमिनेशन मॅक्झिमम वॉटर हे त्याच्या उत्सर्जनासाठी लागत असते हेन्स ऑल ॲनिमल्स दॅट हॅव प्लेंटी ऑफ वॉटर ॲव्हेलेबल फॉर डायल्युशन ऑफ अमोनिया दे एक्सक्रिट नायट्रोजनियस वेस्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया त्यामुळं असे ॲनिमल्स की ज्यांना पुरेसं पाणी अवेलेबल आहे एक्सक्रेट करण्यासाठी इझिली अवेलेबल होऊ शकतं आहे डायल्यूट करण्यासाठी अमोनियाला डायल्यूट करण्यासाठी त्यांना मॅक्झिमम वॉटर अवेलेबल होऊ शकतं आहे अशा ॲनिमलमध्येच आपल्याला अमोनोटेलिझम हे मेकॅनिझम पाहायला मिळते वन ग्राम ऑफ अमोनिया नीड्स अबाउट थ्री हंड्रेड टू फाय हंड्रेड एम एल ऑफ वॉटर फॉर एलिमिनेशन एक ग्राम अमोनिया जर उत्सर्जित करायचा असेल तर तीनशे ते पाचशे एम एल ऑफ वॉटर हे आवश्यक आहे अमोनोटेलिझम इज एनर्जी सेव्हिंग मेकॅनिझम अमोनोटेलिझम हे कसं आहे एनर्जी सेव्हिंग मेकॅनिझम का कारण अमोनियाचं रूपांतर युरिया युरि युरिक ॲसिडमध्ये करण्यासाठी एनर्जी खर्च करावी लागते अमोनिया या स्वरूपामध्ये जेव्हा नायट्रोजेनियस वेस्ट हे उत्सर्जित करायचे आहे तर अशा वेळेस एनर्जी ही आवश्यक नाही आणि त्यामुळं अमोनोटेलिझम इज अ एनर्जी सेविंग मेकॅनिझम फक्त काय आहे या ठिकाणी वॉटर रिक्वायरमेंट ही जास्त आहे अमोनिया इज एक्सक्रिटेड थ्रू जनरल बॉडी सरफेस दॅट इज द स्कीन अँड गिल्स तर मग हा अमोनिया जो आहे हा शरीराच्या बाहेर कोणत्या अवयवांच्या माध्यमातून टाकला जातो इन द फॉर्म ऑफ ऑर थ्रू द स्किन अँड गिल्स आता गिल्स हे ऑर्गन आपल्याला फिशमध्ये पाहायला मिळतात फॉर द रेस्पिरेशन एक्झाम्पल्स आर ॲक्वेटिक ब्रेड्स बोनी फिशेश ॲक्वेटिक ऑर लार्वल एम्फिबियन ॲनिमल्स विदाऊट एक्स्क्रिटरी सिस्टीम लाईक प्रोटोझ तर आता सगळे एक्झाम्पल जर आपण पाहिले तर हे सगळे ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत बरोबर आहे आणि ॲक्वेटिक ॲनिमल्सला वॉटर हे इझिली ॲव्हेलेबल आहे आणि त्यामुळं मोनोटेलिझम हा प्रकार यांच्यामध्ये पाहायला मिळतो कारण आत्ताच आपण पाहिलं की वन ग्राम अमोनिया एक्सक्रीट करायचं असेल तर थ्री हंड्रेड टू फाय हंड्रेड एम एल ऑफ वॉटर हे रिक्वायर आहे आणि त्यामुळं ही वॉटरची डिमांड फुलफिल करणं हे ॲक्वेटिक ॲनिमलमध्ये इझिली शक्य आहे तेथ इज अमोनोटेलिझम सेकंड वन इज द युरिओटेलिझम इलिमिनेशन ऑफ नायट्रोजेनियस वेस्ट इन द फॉर्म ऑफ युरिया इज कॉल्ड ॲज युरिओटेलिझम बरोबर आहे अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये होत आहे आणि हा युरिया जेव्हा शरीराच्या बाहेर टाकला जातो तेव्हा त्या फिनॉमेनला युरिओटेलिझम असं म्हणतात युरिया इज लेस टॉक्सिक अँड लेस वॉटर सोल्युबल दॅन अमोनिया युरिया हा अमोनियापेक्षा कमी टॉक्सिक आहे परंतु सुद्धा कमी सोल्युबल आहे ॲज कम्पेअर्ड टू अमोनिया इन्सोल्युबल नाही आहे परंतु अमोनियाच्या कंपॅरिझनमध्ये लेस सोल्युबल आहे इट रिक्वायर्स लेस वॉटर फॉर इलिमिनेशन ॲज कम्पेअर टू अमोनिया अमोनियापेक्षा याला एक्सक्रिशनसाठी वॉटर रिक्वायरमेंटसुद्धा कमी आहे इट इज लेस टॉक्सिक अँड लेस वॉटर सोलिबल हेन्स इट इज सुटेबल फॉर ॲनिमल्स दोज नीड कॉन्झर्वेशन ऑफ वॉटर टू सम एक्सटेंड ठीक आहे कमी टॉक्सिक आहे त्यामुळं लगेच्या लगेच बाहेर टाकणंही आवश्यक नाही आणि वॉटर रिक्वायरमेंटसुद्धा कमी आहे त्यामुळं अशा ॲनिमल्समध्ये हा सुटेबल आहे ज्यांच्यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना वॉटर कन्झर्वेशन करणं वॉटर साठवून ठेवणं आवश्यक आहे अशा ॲनिमलमध्ये आपल्याला युरिओटेलिझम हे मेकॅनिझम पाहायला मिळते इट इज कॉमन इन टेरिस्ट्रियल ॲनिमल जे जमिनीवर राहणारे ॲनिमल्स आहेत टेरिस्ट्रियल जसं आपण पाहिलं अमोनोटेलिझम हे ॲक्वेटिक ॲनिमलमध्ये पाहायला मिळते तर युरिओटेलिझम हे मात्र टेरिस्टियल ॲनिमल्समध्ये पाहायला मिळते इट टेक्स अबाउट फिफ्टी एम एल ऑफ वॉटर टू इलिमिनेट वन ग्राम ऑफ युरिया एक ग्राम युरिया एक्सक्रीट करण्यासाठी वॉटर रिक्वायरमेंट किती आहे फक्त फिफ्टी एम एल इन मॅमल्स एक्झाम्पल्स आर मॅमल्स कार्टिलेजिनियस फिशेज दॅट इज शार्क अँड रेज मेनी ॲक्वेटिक रेप्टाईल्स अँड मोस्ट ऑफ ॲडल्ट ॲम्फिबियन्स आर द एक्झाम्पल बघा या ठिकाणी ॲक्वेटिक ॲनिमलचे दोनच आहेत कार्टिलेजिनियस फिश आणि ॲक्वेटिक रेप्टाईल्स बाकी जे आहेत हे सगळे ॲडल्ट ॲम्फिबियन किंवा मॅमल्स टेरिस्ट्रियल ॲनिमल्स हे युरिओटेलिझममध्ये आपल्याला पाहायला मिळतात दे कन्व्हर्ट अमोनिया टू युरिया इन लिव्हर बाय ऑपरेटिंग ऑर्नेथिन ऑर युरिया सायकल तर हे जे अमोनिया आहे याचं रूपांतर युरियामध्ये करण्यासाठी एक सायकल चालते तिला ऑर्निथीन सायकल किंवा युरिया सायकल असं म्हणतात जी लिव्हर या ऑर्गनमध्ये चालू असते म्हणजे अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये कोणत्या ऑर्गनमध्ये होत असतं इन द लिव्हर थ्री ए टी पी मॉलिक्युल्स आर यूज टू प्रोड्यूस वन मॉलिक्युल ऑफ युरिया बरोबर आहे मग अमोनियापासून एक युरिया मॉलिक्यूल तयार व्हायचा असेल तर तीन ए टी पी मॉलिक्युल्स खर्च करावे लागतात म्हणजे या ठिकाणी एनर्जी एक्सपेंडिचर एनर्जी खर्च होत असते जसं आपण पाहिलं की अमोनिया इज अ एनर्जी सेविंग मेकॅनिझम कारण यामध्ये कुठलंही रूपांतर नाही त्यामुळे एनर्जी खर्च केल्या जात नाही परंतु अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये करण्यासाठी एनर्जी खर्च करावी लागते थ्री ए टी पी मॉलिक्युल्स आर यूज्ड फॉर कन्वर्शन ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ युरिया युरिया तयार होण्यासाठी एक मॉलिक्यूल युरिया तयार होण्यासाठी तीन ए टी पी मॉलिक्युल्स खर्च करावे लागतात त्याच्यामुळे इट इज एनर्जी स्पेंडिंग प्रोसेस एनर्जी खर्च करावी लागते वॉटर सेव होते परंतु एनर्जी खर्च होते धिस इज अबाउट युरिओटेलिझम आता लास्ट टाईप बघायचं आहे आपल्याला युरिकोटेलिझम एलिमिनेशन ऑफ नायट्रोजेनियस वेस्ट इन द फॉर्म ऑफ युरिक ॲसिड इज कॉल्ड ॲज युरिकोटेलिझम बरोबर आहे जेव्हा नायट्रोजेनियस वेस्ट हे युरिक ॲसिड या स्वरूपामध्ये एक्सक्रीट केलं जातं तेव्हा त्या मेकॅनिझमला आपण म्हणतो युरिकोटेलिझम युरिक ॲसिड इज लिस्ट टॉक्सिक तिघांमध्ये सगळ्यात कमी लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी टॉक्सिक असणारा घटक आहे युरिक ॲसिड सो इट कॅन बी रिटेन इन द बॉडी फॉर सम टाइम कमी टॉक्सिक असल्यामुळं हा बराच वेळ शरीरामध्ये साठवून ठेवल्या जाऊ शकतो इट इज लिस्ट सोल्युबल इन वॉटर वॉटरमध्ये सुद्धा सगळ्यात कमी सोल्युबल आहे मिनिमम वॉटर दॅट इज फाय टू टेन एम एल ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड फॉर इलिमिनेशन ऑफ वन ग्राम ऑफ युरिक ॲसिड एक ग्राम युरिक ॲसिड जर एक्सक्रीट करायचा असेल तर मिनिमम वॉटर ओनली फायू टू टेन एम एल ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड

जसं अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये करण्यासाठी ऑर्निथिन सायकल आहे तसं अमोनियाचं रूपांतर युरिक ॲसिडमध्ये करण्यासाठीसुद्धा लिव्हरमध्ये एक स्पेशल पाथवे चालते ज्याला म्हणलं जातं आयोसिनिक पाथवे जे की बर्ड्सच्या लिव्हरमध्ये मेकॅनिझम चालू असते धीस पाथवे नीड्स मोर एनर्जी आता बघा युरियाचं रूपांतर होण्यासाठी तीन ए पी लागतात पण युरिक ॲसिडमध्ये रूपांतर होण्यासाठी आणखी जास्त एनर्जी खर्च करावी लागते एक्झाम्पल आर बर्ड्स सम इन्सेक्ट मिनी रेप्टाईल्स लँड स्नेल दीज आर युरिकोटेलिक बिकॉज दे नीड टू कॉन्झर्व द वॉटर याचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत बर्ड आहेत इन्सेक्ट आहेत रेप्टाईल्स लँड स्नेल दीज आर युरिकोटेलिक ऑर्गॅनिझम्स देन इज द गुएनोटेलिझम इलिमिनेशन ऑफ नायट्रोजेनियस वेस्ट इन द फॉर्म ऑफ ग्यॅनिन इज गुएनोटेलिझम आता यामध्ये नायट्रोजेनियस वेस्ट हे ग्यॅनिन या, या स्वरूपामध्ये एक्सक्रिट केल्या जात आहे आणि म्हणून हे जे वेगळं मेकॅनिझम आहे याला ग्यॅनो टेलिझम असं म्हणतात अँड एक्झाम्पल्स आर स्पायडर स्कॉर्पिओन अँड पेग्विन्स दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ग्यॅनो टेलिझम अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये एक्सक्रीशन एलिमिनेशन ऑफ नायट्रोजेनियस वेस्ट ऑर द वेस्ट प्रोडक्ट्स फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड ॲज एक्स्क्रिशन यामध्ये तीन प्रकार अमोनोटेलिझम युरियोटेलिझम आणि युरिकोटेलिझम दोघांमध्ये फरक बघा युरिया के एक्सक्रीट केला जातो तेव्हा युरियोटेलिझम म्हणायचं आणि युरिक ॲसिड जेव्हा एक्सक्रीट केला जातो तेव्हा त्याला युरिकोटेलिझम असं म्हणतात असे तीन मोड ऑफ एक्सक्रिशन डिपेंडिंग अपॉन नायट्रोजेनियस वेस्ट हा भाग आपण कंप्लीट केलेला आहे So, here are some questions and solve them.